मित्रांनो, मी गणेश मार्केटला गेलो. मला हलवा मच्छी घ्यायची होती, जेणेकरून त्या मच्छीला एकच काटा आहे मासा, अशी मच्छी शोधण्यासाठी मी गणेश मार्केटला हलवा आहे का व्हिजिट केली. मी बघितलं किती जणांना सांगणार मला. आपल्याला असं वाटतं की आपण खूप हुशार आहोत असं काही नाही आहे. मच्छीवाले सुद्धा खूप हुशार असतात हे तुम्हाला समोर कळेल. बघा बघा, आता तुम्ही स्वतःहून बघा. पावसामुळे मच्छी महाग झाली या मताशी मी सहमत आहे, आणि या समोरच्या ताईच्याही मताशी मी सहमत आहे. मित्रांनो, प्रत्येक जण आपापला व्यवसाय करत असतो, उत्तम प्रकारे व्यवसाय केला कुटुंबाचं. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मला काही वाईट जे रियालिटी आहे ती मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे. धन्यवाद. बघा, 200 देत असेल तर नको नको नको, 200 घेतो. कारण 2 घेण्यापेक्षा आहे ना, नाही नको, 200 बरोबर आहे. एवढा काही मोठा नाही आहे तू, कारण 2 घेतले तर त्याच्यात येतात जास्त. 300 नाही नाही, 200 रुपये देतो. बघा बाबा, मी शेवटी नाही, शेवटी माल तुमचा आहे, आपण नाही काही फोर्स नाही करू. नाही नाही, शेवटी शेवटी माल तुमचा आहे बाबा, आम्ही काय बोलू शकत नाही. बघा, 200 रुपये घेत आहे का? 200 रुपये घ्या. असं काय नाही, मी मार्केटला पण तिथं गेलो असतं, पण तिथं नाही जात आता. नाही नको, 10 रुपये घ्या एक्स्ट्रा, जाऊ दे चला. तुमचंही नुकसान नको, 200 घ्या. नाही नको, सस्ता नको, सस्ता नको. एकतर सावन चाललंय माहिती आहे, मच्छी विकली जाते का? नाही तसं काय, माणसं सांभाळत्यात, ट्रेनिंग करत्यात बाबा, श्रावणचं पहिलं सराव करत्यात. नाही सराव करत्यात माणसं, मच्छी मटन बंद करायचं सराव करत्यात. जा दे, 200 घ्या चला. नाही नाही घ्या, नाही नको, 250 नको. बरं, अजून 10 रुपये वाढवतो, लास्ट सांगा मला. नको, 220 रुपये देतो तुम्हाला. उगाच नको, आता मी बाकीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा तुमच्याकडेच घेतो. हे तुमचं बी नुकसान नको म्हणून मी विचार करतो, बाकी काय नाही. अरे कसं झालं भेंदो सगळं, मी इथं वर काहीतरी लावायचं ना. हा, भिजायची सगळी बाबा बेकार अवस्था. छत्री पण आणली नाही मी. ठीक आहे, तुमचे पैसे घेऊन टाका. नाही नाही, हा, आपण बोलणं केलं ते बोलणं केलं बाबा. बायकोला हिशेब द्यावा लागतो सगळं संध्याकाळी. हलवाच आहे ना, ते पावसाची काय मच्छी बंद असते का? आता खडूळ पाणी आल्यामुळे मच्छी कमी मिळते का? हा, ते मच्छीवाले आहे ना माझे ओळखीचे आहेत बिगरला, ते त्यांचं आता खातं आहे ना माझ्याकडे डेलीचं चालू. हा हा हा, न्यू सातारा, न्यू सातारा. हा, न्यू सातारा हे आपल्या इथं पण वेलला, ते आपलं ऑरेंज मॉल आहे ना त्यासमोर. हा, तर ते त्यांना विचारलं तर म्हणले नाही सध्याला तो धंदा राहू नये, थोडेसे पैसे कमी आम्ही भरू सध्याला, नंतर आम्ही वाढवून भरू.
विगरला सगळे तुमचीच लोक आहेत माहिती आहे मला. ते बँकवाले पैसे भरतात ना, खोटं नाही. आणि ते तिकडे आहे ना जुने 35 वर्षाची बँक आहे आपली. हे आजची नाही, ती खूप जुनी बँक आहे आपली. आपण कर्ज पण देतो असं काही नाही. ठीक आहे बघा, त्याकडे ठेवा, तुमच्याकडे ठेवा ठेवा. हो पाण्यात नाही जात बरं, तुम्ही घ्या जरा, तुमच्याकडे ठेवा. नाही नाही, तुमच्याकडे ठेवा वाचा. मी नाही फोन लगेच करणार तुम्हाला, तुम्हाला नाही त्रास देणार लगेच, तुम्हाला त्रास नाही देणार अजिबात. मी काय म्हणतोय, भले 10 रुपयाचं खातं खोला, काय अडचण नाहीये. हा 10-20 रुपये भरा चालतंय. पहिला बँकेचा विश्वास बघा, ती पळून जाणारे असेल तर बाबा ठीक आहे, 10 रुपये कुठं गेले नाही आपले. हा मल्टीस्टेट आहे, लोन पण, हा लोन पण देते, कर्ज बी देते. असं काय नाही की आपण तुमच्याकडून पैसे घेतो असं काय नाही. हा कर्ज पण देतो आपण, मग त्याच्यामुळे आपल्याला काही फटाट काम नाही करत आपण. काही माणसाचे येणं एक कष्ट करून, एकतर तुम्ही रात्रंदिवस पावसा पाण्याचं कामं करत असता, अशी नाही काम करू. पोस्टाची नाही, मी आता हे कपडे घातलेत, ही आहे ना माझी रिक्षाची कपडे. हे रिक्षावाले येणं ते ट्रॉफिकवाले फाईन लावतात ना. हां मग त्याच्यामुळे मग हे कपडे घालावं लागतात. ते आता बँकेचे कपडे घालून आपण फिरायला गेलो तर मग ते बँकवाले त्रास देणार त्याच्यामुळे. बाकी काय बरं असू द्या. मी काय म्हणतोय, 10-10 नसतं आपलं, मिनिमम 50 खातं असतं, 50 रुपये. मी काय म्हणतोय ताई, 10-10 नसतं, मिनिमम 50 खात आहे, 50 रुपये. बघा जरा, मी काय म्हणतोय ऐका, ती बँकेत येणं एक वेळ तुम्ही इथं आलात ना तरी चालते बँकेत. हां मी दिलाय नंबर, दिलाय माझा. हां दिला दिला त्यांच्याकडे दिले. तुम्ही नाही किंमत केली पण त्यांनी केली. हां तुमच्याकडून मच्छी घेतली पण त्यांनी किंमत केली. असं नसतं ते, असं थोडंच आहे. ती मैत्रीण तर शिकली ना तिथं, हे थोडंच आहे. अन्नाडी आहे, तुम्ही हुशार आहे. मला एवढं सगळे व्यवहार सांभाळत ना अन्नाडी आहे. मी घ्यायचं नाही म्हणून अन्नाडी सांगायचं. असं नसतं ते. हे बघा, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करत असता, बरोबर का नाही? ठीक आहे, नको घ्या. हे काय आपल्या बँकेतनं दिलेलं असतं आम्हाला माहितीसाठी. बाकी चला ठीक आहे, धन्यवाद. क्षमा असावी मित्रांनो, हीच खरी वस्तू जिथे असते. आपणाला असं वाटतं की आपण चांगला करतोय ना, लोकांना आहे ना, लोकांना चांगली सर्विस दिली, लोकांशी चांगलं बोलणं.